नमस्कार मित्रांनो स्वागत आहे रिअल प्राईम व्हिडिओजमध्ये मित्रांनो डालडा हा एक ब्रँड असून त्याचे शास्त्रीय नाव वनस्पती तूप आहे हे कदाचित अनेकांना माहिती नसेल पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की डालडा अर्थात वनस्पती तूप हे पंढरपूरच्या एका माणसाने शोधले असून नारायणराव बाळाजी भागवत असे त्यांचे नाव आहे भागवत यांच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया व्हिडिओ आवडल्यास रियल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वनस्पती तूप हा तुपाला एक उत्तम पर्याय आहे एक काळ होता जेव्हा जगभरातील वैज्ञानिक तुपाला पर्याय शोधून कंटाळले होते आणि पर्याय काही सापडत नव्हता अशातच नारायणराव भागवत यांनी तुपाचा शोध लावला ते साल होते एकोणीसशे एकोणीसचे आणि तेव्हा भारत पारतंत्र्यात होता वनस्पती तूप बनवण्याची कृती मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने कंबर कसली होती परंतु नारायणरावांनी ही कृती काही सांगितली नाही कसा झाला तो घटनाक्रम चला जाणून घेऊया नारायणरावांचे वडील म्हणजेच बाळाजी भागवत हे घरगुती कटकटींमुळे मुंबईला आले होते घरी गर्भगळे श्रीमंती असतानाही बाळाजींनी अनेक कस्ता खाऊन शिक्षण पूर्ण केले होते त्यांना वकिलीची पदवी मिळाली होती ते न्यायालयात न्यायाधीश बनले होते नारायणराव भागवतांची आई सुद्धा सुशिक्षित होती व पुस्तके वाचण्याची त्यांना आवड होती अशा सुशिक्षित माता पित्यांच्या पोटी अठराशे शहाऐंशी मध्ये नारायणरावांचा जन्म झाला होता नारायणराव भागवत हे सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते जे काही मिळवायचे ते आनंदासाठीच नोकरी मिळवण्याचे ध्येय त्यांच्या पुढे कधीच नव्हते त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर टाटा सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतले व स्निग्ध पदार्थ व प्रथिनांवर संशोधन सुरू केले टाटा इन्स्टिट्यूटमधून संशोधन पदवी घेणारे नारायणराव भागवत हे पहिले विद्यार्थी ठरले या पदवीचे शिक्षण पूर्ण होतच ते येमेन देशात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी साबणाच्या कारखान्यात काही काळासाठी काम केले पण एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ते मायदेशी परतले व टाटा ऑइल मिल्स मध्ये नोकरी करू लागले एकोणीसशे मध्ये युद्धाचा काळ होता त्यामुळे सैनिकांना लोण्याची व तुपाची अधिक गरज होती परंतु तूप इतक्या प्रमाणावर तयार होत नव्हते त्यामुळे कृत्रिम तूप बनवण्यासाठी संशोधक अहोरात्र मेहनत करत होते कृत्रिम तूप यशस्वीरित्या बनवले ते नारायणराव भागवत यांनी नारायणरावांच्या या चमत्काराची बातमी पसरताच ब्रिटिशांनी कृती मिळवण्यासाठी नारायणरावांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु या शोधाचा फायदा व श्रेय भारत देशाला मिळाले पाहिजे असे सांगत नारायणरावांनी ब्रिटिशांना हुसकावून लावले ब्रिटिशांनी वनस्पती तूप बनवण्याची कृती मिळवण्यासाठी कंबर कसली आणि टाटा ऑइल मिलची आर्थिक नाकेबंदी करून ही कंपनी बंद पाडली नारायणराव बेरोजगार झाले अशातच अमेरिकेतून चांगल्या पगाराची संधी असतानाही ते देशहितासाठी अमेरिकेमध्ये गेले नाहीत पुढे सात वर्ष ते बेरोजगार राहिले गुजरातमध्ये टाटा केमिकलची सुरुवात झाली तेव्हा त्यांना बोलवणे आले एकोणीसशे सदतीस साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान नारायणराव भागवत यांच्या डालड्याला जगभरातून मागणी होती अशी ही डाळड्याच्या शोधाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा नवनवीन माहितीसाठी पाहत रहा रियल प्राईम व्हिडिओज धन्यवाद